आज आपण सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख या प्रकरणाचा विचार करणार आहोत. यापूर्वीच्या येतेमध्ये आपण सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि सूक्ष्मजीवांचे वेगवेगळे उपयोग आपण पाहिलेले आहे. आज आपण सूक्ष्मजीवशास्त्राच्या संदर्भामध्ये असणाऱ्या दोन महत्त्वाच्या ज्या शाखा आहेत त्यांचा आपण विचार करतो आहोत. यामध्ये पहिली जी शाखा आहे त्यामध्ये उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र ही एक शाखा आहे. दुसरी जी शाखा आहे तिला औद्योगिक जीव सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हटलेलं आहे. उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये आधी केंद्रकी, दृश्य केंद्रकी, सूक्ष्मजीवांशी संबंधित विक्र, प्रथिन आणि उपयोजित अनुवंशास्त्र आणि रेणुक शास्त्र आणि जैवतंत्रज्ञान याचा प्रामुख्याने विचार केला जातो. उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र हे असं शास्त्र आहे की ज्या शास्त्राचा दैनंदिन जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर दुसरं जे आपल्याला शास्त्राचा प्रकार पाहायचा आहे सूक्ष्मजीवशास्त्राचा त्याला म्हणतात औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या प्रक्रिया आणि उत्पादनं याचा प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागतो. यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचं आहेत तर हे जे सूक्ष्मजीवशास्त्र आहे यामध्ये प्रामुख्याने किण्वनाची प्रक्रिया, मग या किण्वनाच्या प्रक्रियेमध्ये चीज, वाईन्स आणि पाव याची जी निर्मिती होते या संदर्भामध्ये आपण विचार करतो आहोत. मग दुसरा प्रकार हा जो त्याचे महत्त्वाचा पैलू आहे. नंतर दुसरा पैलू आहे कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण. यामध्ये किण्वनाची जी प्रक्रिया आहे यामध्ये सूक्ष्मजीव जे आहेत त्या दुग्धजन्य पदार्थामध्ये सोडले जातात आणि त्याचं किण्वन घडवून आणून मग त्यापासून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे आपण आहारामध्ये अन्नपदार्थ खातो ते मिळत असतात. दुसरा ब घटक जो महत्त्वाचा पैलू आपण मानला आहे तो आहे कचरा व्यवस्थापन. आपल्या सर्वांना माहीत आहे की दुनियेमध्ये एक मोठी समस्या आहे कचऱ्याची, की या कचऱ्याचं पुढे काय करायचं. कारण जगामध्ये मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो आणि हा कचरा त्याचं विघटन होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर या कचऱ्यामुळे काय होतं तर प्रदूषण होतं आणि हे प्रदूषण सजीवाला हानिकारक ठरत आहे. आणि म्हणूनच मग आपल्या सर्वांना याचा विचार करावा लागेल की हे सूक्ष्मजीव जे आहेत हे सूक्ष्मजीव या प्रदूषणामध्ये आपल्याला कसे वाचवू शकतील याचा प्रामुख्याने विचार आपल्याला करायचा आहे. यानंतर सूक्ष्म जैव जीवशास्त्रामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे दुग्धजन्य उत्पादने. आपल्याला माहीत आहे आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये दुग्धजन्य पदार्थापासून अनेक प्रकारचे पदार्थ निर्मितीचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने किंवा इंडस्ट्री आपल्याला माहीत आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे योगर्ट निर्मिती. योगर्ट निर्मिती म्हणजे काय तर आदल्या दिवसाचं विरजन दुधामध्ये टाकून त्याचं किण्वन केलं जातं आणि त्यापासून घट्ट असा पदार्थ तयार होतो त्याला म्हणतात दही आणि ही प्रक्रिया आपण युगर्ट या नावाने ओळखतो. तर ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यानंतर शेळीच्या दुधापासून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे युगर्ट्स मिळत असतात. युगर्ट ही जी प्रक्रिया आहे ही कशी केली जाते ती दोन प्रकारे केली जाते. घरगुती युगर्ट जर बनवायचं असेल तर आदल्या दिवसाचं विरजन त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीवाणू वापरतात त्याला म्हणतात लॅक्टोबॅसिलाय. लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू त्यामध्ये टाकले जातात आणि त्याचं विरजन घडवून आणलं जातं. त्यामुळं लॅक्टोज शुगर जी आहे त्या लॅक्टोज शुगरचं रूपांतर लॅक्टिक अम्लामध्ये होतं आणि त्यापासून जो पदार्थ तयार असतो तो छानसा सुगंध असणारा आणि चांगली चव असणारं आपल्याला दही त्यापासून मिळत असतं. तर हे युगर्ट जे आहे ते घरगुती प्रकारामध्ये मी सांगितलं. त्यानंतर औद्योगिक जे आपण पैलू पाहिलेला होता, प्रकार पाहिला होता, त्यामध्ये युगर्ट्स जे आहे ते तयार करण्यासाठी पहिल्यांदा जे दूध आहे त्या दुधाचं काय केलं जातं पहिल्यांदा ते तापवलं जातं आणि ते तापवल्यामुळे त्याच्यामध्ये जे अनावश्यक सूक्ष्मजीव आहेत ते प्रथम नष्ट केले जातात आणि नष्ट केल्यानंतर त्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय सारखे जे सूक्ष्मजीव आहेत ते त्यामध्ये
इनपुट केले जातात, टाकले जातात आणि त्यामुळे औद्योगिकरणाच्या दृष्टीने युगळ बनवण्याची ही पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते। तर हे युगळ्स जे आहेत हे आपल्याला साधारणपणे 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादामध्ये सुद्धा पाहावयास मिळतात। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की आपण वनस्पतीजन्य पदार्थ टाकून युगळचे वेगवेगळे प्रकार करू शकतो। त्यामध्ये प्रामुख्याने बनाना या वनस्पतीचा जर स्वाद आपण टाकला तर बनाना युगळ्स तयार होतं। स्ट्रॉबेरीचं जर त्याच्यामध्ये वनस्पतीचा जर द्रव आपण टाकला तर स्ट्रॉबेरीचं युगळ तयार होतं। किंवा आपल्याकडे मँगोचं उत्पादन होतं तर मँगो ह्या वनस्पतीचा द्रव्य जर त्यात टाकला तर मँगो युगळ तयार होतं। अशा प्रकारे हे जे युगळ्स आहे हे प्रामुख्याने वेगवेगळ्या स्वादामध्ये वेगवेगळ्या चवीमध्ये आवडणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या घटकामध्ये हे युगळ्स मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीयल लेवलला तयार केलं जातं आणि ह्या उद्योगाचा आपण प्रामुख्याने वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करतो किंवा ते दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असतो। या तासाला आपण इथपर्यंत थांबणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या तासाला लोणी आणि चीज हे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याची निर्मिती कशी होते हे आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत।